नमस्कार, मी श्रीकांत भानुदास तापकीर, रामनाथ चौरी बुद्रुक. इंद्रायणी थडी 2019 दादांनी जी भरवली होती, दादांनी आणि पूजावहिनींनी, त्या इंद्रायणी थडीत असे कित्येक अनुभव आहेत ते सांगण्यासारखे आहेत. मागच्या वर्षी ज्यावेळेस थडी झाली त्यावेळेस महिलांसाठी एक खुलं व्यासपीठ होतं. तिथं विविध प्रकारचे महिलांसाठी कार्यक्रम त्यांनी बनवलेल्या अस्तवस्तू बनवलेल्या जेवणाचे पदार्थ, त्याच्यात मग व्हेज असेल, नॉन व्हेज असेल, नॉन व्हेजच्या मटणाच्या मटण, त्यात पांढरा तांबडा रस्सा, मासवडी, मासे, असे विविध प्रकारचे चुलीवरील भाकरी, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ ज्यावेळेस आपण तिथं जाऊ आणि ते खाऊ त्यावेळेसच आपल्याला कळतं की असं आपल्याला कुठं भेटणार नाही. महिलांसाठी अजून विविध प्रकारचे क्लासेस, विविध प्रकारच्या स्पर्धा, जेणेकरून महिलांनी त्यात सहभाग घ्यावा आणि पुढे त्या डेव्हलप व्हावा, असे बरेच प्रयत्न दादांच्या आणि बहिणींच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न ते दरवर्षी करतच आहेत. खास करून दादांच्या संदर्भात सांगायचं झालं तर दादांनी गेल्या वर्षीला इंद्रायणी थडीत माजी सैनिकांचा खूप मोठा असा नागरी सत्कार भोसरी मतदारसंघाच्या वतीने केला होता. तो सोहळा पाहून खूपच दादाविषयी एवढं कौतुक वाटतं ना, त्या गोष्टीमुळं साहजिकच आमच्या तरुणांमध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा निर्माण होते, उत्स्फूर्त निर्माण होते. आणि असं वाटतं दादांच्या पावलोपाऊल ठेवून आम्ही सर्वांनी ह्या गोष्टी सतत करत राहू आणि दादाला आम्ही सतत पाठिंबा देत राहू. विसरू नका या घडीला, अवश्य भेट द्या इंद्रायणी थडीला. आली पुन्हा तुमची आमची इंद्रायणी थडी.